शेतकऱ्यांची ऊस बिल थकवणारे 27 साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी मोठा झटका दिलाय. या सर्व कारखान्यांना रेड झोन मध्ये टाकण्यात आले. कारखाने ऊस घेतात मात्र शेतकऱ्यांना बिल देण्यास टाळाटाळ करतात. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी हा कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. सर्वच पक्षांचे माजी मंत्री आमदार आणि राजकीय नेत्यांचे वर्चस्व असलेले कारखाने रेड झोन मध्ये टाकण्यात आले. 15 ऑक्टोबर पासून यंदाचा गाळप हंगाम सुरू होतोय त्यामुळे शेतकऱ्यांना निर्णय घेण्यास सोपं जावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. की शेतकऱ्यांना FRP कायद्याने देणं त्यांना बंधनकारक आहे. अशा वेळी कोणते कारखाने वेळेवर देतात, कोणते वेळेवर देत नाही किंवा कोणते कारखाने उशिरा देतात आणि किती प्रयत्न केले तरी काही कारखाने देतच नाही, त्यांच्याविरुद्ध RRC कारवाई आम्ही केली आहे. ज्या कारखान्यांची जप्ती करून, साखर जप्त करून, इथेनॉल जप्त करून, बगॅस जप्त करून हे पैसे वसूल करावेत असे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. हे कारखाने कोणते नेमके, तर ह्या कारखान्यांना पुढच्या वर्षी ऊस घालताना 100 वेळा शेतकऱ्यांनी मनातल्या मनात विचार करावा हे अपेक्षित आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.